तो मी आज आलो होतो औरंगाबादला. माझा फ्रेंड आहे प्रतीक, प्रतीक जोजारे, आणि दिस इज सत्यदेव टेरे. सो प्रतीकनी नवीन स्टार्टअप केलं आहे. तो ॲक्च्युली क्रूजवर शेफ होता. तो त्यांनी जे आहे ना एक त्याचं प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे, म्हणजे जे ब्राउनीज असतात, पिझ्झा, ग्रिल पिझ्झा वगैरे, त्याचं त्यांनी प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे इथं औरंगाबादमध्ये. तो सगळा म्हणजे सर्व्हिसेस वगैरे देतो, त्या पिझ्झा वगैरे बनवून ज्यांना पाहिजे असेल त्यांना, शॉकिंग जे आहे खाण्याचे त्यांच्यासाठी स्पेशल त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि क्लासिक इटालियन आहे. आणि बाकीचं तो कंटिन्यू करेल आता जे काय आहे ते. प्रतीक तू सांग, तू काय काय म्हणजे ते केलेलं आहे तुझ्या शॉप इन द सेन्स जे तू सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे असं. मी सध्या फक्त फायरवूड पिझ्झावर फोकस करतोय, जे की न्यू आहे औरंगाबादमध्ये. फर्स्ट टाइम इन औरंगाबाद फायरवूड पिझ्झा आहे. आणि ब्राउनीज आहे त्याच्यात वेगवेगळ्या, ओरिओ ब्राउनीज आणि नटेला ब्राउनी, यू कॅन से वॉलनट ब्राउनीज, अँड टेक्सस स्टाईल बर्गर्स असतील त्याच्यात, वेगन आणि नॉनव्हेज असतील त्याच्यात. आणि विथ युअर रिकमेंडेशन आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट, जसं कस्टमायझेशन तू जे म्हणजे जे कस्टमर ॲज त्यांच्या आणि हे भेटतील तुम्हाला. आणि ब्रेकफास्ट असेल तुमचे वीकेंड्स तर तुम्हाला पॅनकेक्स आणि वॉफल्स पण भेटतील मॅपल सिरप सोबत, जे की औरंगाबादमध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही. आणि त्याच्यावर मी फोकस करतोय, कारण की मी स्वतः इंटरनॅशनल क्रूज शेफ आहे आणि मला थोडं वर्ल्ड पूर्ण फिरून आलोय, त्यामुळे नॉलेज आहे की आपण औरंगाबाद मध्ये काय नाही आहे. आणि क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट, वी आर फोकसिंग ऑन क्वालिटी. जे बाहेर औरंगाबाद मध्ये कुठंच भेटणार नाही ती क्वालिटी आम्ही देणार आहे. क्वालिटी तुम्हाला जी पाहिजे ती म्हणजे प्रॉपर क्वालिटी भेटेल. क्लासिक इटालियन पिझ्झा भेटतील तुम्हाला फायरवूड, जे की थिन क्रस्ट असतात, जे अमेरिकन स्टाईल नसतात. अमेरिकन स्टाईल तुम्हाला जे डॉमिनोज मध्ये भेटतात ते जरा थिक असतात, ज्याच्यात तुम्हाला वेगळा फ्लेवर येतो. पण आपला क्लासिक इटालियन असेल ते तुम्हाला आफ्टर टेस्ट देईल पिझ्झाची. ओके, दॅट्स इट, थँक्यू. ओके, सो त्यांनी जे आता जे म्हणजे जे बनवलंय ते समथिंग मला काय दिलंय प्रतीक? ब्राउनी. सो हे प्लीज हेल्प मी सत्या, प्लीज हेल्प मी. तो हे दिस इज रब्बा, खूप भारी, होम मेड आहे, टोटल होम मेड आहे, वेगन आहे शिवाय. टेस्ट मला तर बघूनच असं वाटतंय की त्याची टेस्ट ना लिटरली खूप खूप भारी वाटतंय, नाही का बघून. सो थँक्यू प्रतीक. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक, इंस्टाच्या पेजची लिंक टाकून देतो. आणि जे काही बाकीचे फोटोज वगैरे जे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि प्लस त्याचा जो नंबर आहे प्रतीकचा, तो मी त्याला पूर्ण ते टाकून देईल. त्याचं जे नाव आहे ॲक्च्युली त्याचं जे आहे डॉकयार्ड ग्रिल अँड सॉरी डॉकयार्ड ग्रिल अँड पॅटिसरी. ओके, पॅटिसरी इज अ फ्रेंच टर्म फॉर पेस्ट्री. ओके ओके ओके, फाईन फाईन फाईन. तर तुम्ही हे बघू शकता. मी आता हे इंस्टा, येस 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 येस, शॉप वन्स ऑर्डर वन्स. अँड डॉकयार्ड हा जो ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे, आता त्याचा स्वतःचा एक ब्रँड तयार करतोय. आणि आपण मराठी माणसांनी ना, मला असं वाटतं की सपोर्ट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. आपण सगळ्यांनी जे फ्रेंड्स आहे किंवा जे महाराष्ट्रीयन लोक, महाराष्ट्रीयन नाही म्हणता येणार, पण मग जे आपण जवळचे जे लोक आहेत सगळे, या गोष्टीचा सपोर्ट केला पाहिजे. बाहेरच्या गोष्टी आपण इंडियामध्ये आणणं किंवा महाराष्ट्रात आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती एक कला आहे, हे जे बनवणं खाणं ही कला असते, तर ती आपण जोपासली पण पाहिजे. बाहेरचं पण आपलं आपण पुरणपोळी तर करतोच, पण ह्या सगळ्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहे ह्या आपण खायला पण पाहिजे, नाही का? तर मग थँक्स प्रतीक फॉर दी बिईंग देअर, अँड थँक्स सत्तू. हा माझे हे दोघं जण जे आहेत माझे चाइल्डहूड फ्रेंड्स आहे. आम्ही क्लासमेट होतो किड्स किंगडम इंग्लिश हायस्कूलमध्ये होतो. आणि त्यानंतर टेन्थनंतर आम्ही थोडंसं, मी कॉलेजला वेगळ्या ठिकाणी गेलो, सगळे प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी गेले. पण जे म्हणतो ना आमची जी बॉन्डिंग होती ती अजून तशीच आहे, अजूनसुद्धा तशीच. अजून आलो तरी सुद्धा ॲज म्हणजे आम्ही एकमेकांना तसं ट्रीट करतो, सेम तसं ट्रीट करतोय. आणि मला असं वाटतं की आता मी जे करतोय, मी माझ्या समजा बिझनेसमध्ये पुढे जातोय, पण मला प्रतीकसुद्धा आहे, मला तो माझ्या भावासारखाच आहे. मला त्यालासुद्धा त्याच्यात जे तो जे काही करतोय त्याला मला त्या पुढं न्यायचं, सगळ्यांना आम्हाला पुढंच जायचं आहे. आणि थँक्स सो मच प्रतीक, हे ह्या डॉकयार्डसाठी तुझं जे काही प्रोडक्ट आहे किंवा जे काही दिलं आहे तू, त्यासाठी थँक्यू सो मच. अँड प्लीज त्याच्या जे इंस्टाग्रामचं जे पेज आहे मी त्याची लिंक टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला फॉलो करा. आणि ऑर्डर्स जे काय असतील तुमच्या, प्लीज त्याला सपोर्ट करा, ऑर्डर्स द्या. आणि तुमचं जे काही रिव्ह्यू असेल किंवा ज्या, आणि इन केस यू पीपल नीड एनी काइंड ऑफ हॉटेल ट्रान्सफॉर्मेशन इन युअर कॅफे ऑर एव्हरीथिंग, सो आय कॅन हेल्प यू विथ दॅट, हॉटेल ट्रान्सफॉर्मेशन, मेनू सेटअप,
सो विथ दॅट थिंग आय कॅन हेल्प यू विथ किचन सेटअप ऑल्सो. प्रॉपर मेनू सेटअप तुमचा करून देता येईल, कारण की मला एक्सपिरियन्स आहे. आय हॅव वर्क विथ मॅरियट्स अँड आय टी सी अँड एज वेल एज ताज प्रॉपर्टीज. येस, अँड बिईंग अ इंटरनॅशनल क्रूज शिप आय कॅन हेल्प यू विथ ऑल दॅट स्टफ विच युअर रेस्टॉरंट इज लॅकिंग इन बिझनेस. या शुअर, सो थँक्यू. येस, दॅट्स वॉज दिस वॉज अ रिअली इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजे ना जे काही आपण आहे ना, म्हणजे तो त्यांनी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे अब्रॉड जाऊन, जे काही म्हणजे तो आजपर्यंत समजा सात समुद्र पार गेलेला आहे, त्यांनी जो एक्सपिरियन्स घेतला आहे, तिथलं जे हॉटेल मॅनेजमेंट होतं, सगळ्या गोष्टी तो आपल्याला हेल्प करू शकतो. ज्यांना त्या गोष्टीची गरज असेल तो खरंच तो हेल्प करणार आहे. त्याचा नंबर किंवा त्या ज्या काही इन्फॉर्मेशन मी ते डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे. प्लीज त्याचा पेज लाईक करा, ऑर्डर्स टाका, अँड थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर. चलो थँक्यू गाईज, थँक्यू थँक्यू. सो हे त्यांनी जे बनवलं होतं चॉकलेट वॉलनट ब्राउनी, तर मी आता टेस्ट करतो ॲक्च्युली. ॲक्च्युली हे खरंच बेस्ट वाटतंय मला, नाही का, एगलेस शिवाय. आणि हे त्याचं ब्रँडिंग आम्ही ते आणि छान आहे, एकदम प्रॉपर झालेलं आहे सगळं, बेक वगैरे आहे ना, बेक केलं आहे राईट, तर ते प्रॉपर झालेलं आहे. सो this thing you can use in micro also, tumhi micro maru shakta tela 30 seconds techa aur vanilla ice cream he best combination hai je worldwide use hota. okay, so he manje best manje aaj divas bharatun je mi thaklo hoto he sagla khavun yana kitka bara vatta hai na mala, ani te suddha na childhood friend ni banavlele. so thank you pratik, thank you so much, ani tujha vel dilya baddal dhanyawad, nahi ka, khup thank you. so ata mi I am heading towards Sangamner. सो आजचा दिवस खूप चांगला गेलेला आहे. मी आलो होतो औरंगाबादमध्ये, माझं थोड्या वेळाचंच काम होतं, मम्मीला सोडायला आलो होतो, त्यानंतर मग मी आलो आहे. आता थोड्या वेळाने मी निघणार आहे संगमने, रिटर्न जाणार आहे. पण आजचा डे म्हणता ना, डे स्पेंट वेल काइंड ऑफ झालेला आहे. थँक्यू सत्या, थँक्यू सत्या, थँक्यू प्रतीक. सो चलो बाय गाईज, गुड नाईट, टेक केअर.